सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। मैं रफीउद्दीन रफीक आपसे मुखातिब हूँ। खुल्दाबाद गंगापुर के आमदार प्रशांत बम ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात का खुलासा किया कि राज्य सरकार ने पानी स्कीम को मंजूरी दी। पेशे खिदमत है प्रशांत बम की प्रेस कॉन्फ्रेंस और उनका बयान। मुझे बड़ी खुशी है कि मराठवाड़ा में एक ऐतिहासिक क्षण होने जा रहा है। हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस जी और हमारे जल संपदा मंत्री गिरिजी महाजन और सब अधिकारियों ने मिलकर हमें एक योजना, ऐसी योजना, जबकि मराठवाड़ा बड़े दुष्काल से जा रहा है, गुजर रहा है, 35,000 एकड़, 55 दशलक्ष घन मीटर, 100% बंद पाइपलाइन में, चूंकि उसकी वजह से इवेपरेशन लॉसेस ना हो, ट्रांजिट लॉसेस ना हो, और 100% ड्रिप इरिगेशन में पूरे इंडिया में पायलट प्रोजेक्ट बोल के मंजूरी मिल चुकी है। जब माननीय मुख्यमंत्री महोदय ने इसको मंजूरी दी तो उसके बाद हमें हमारे कानून के हिसाब से MWRRA वाटर मैनेजमेंट का जो क्वासी जुडिशियल पावर का है, महाराष्ट्र वाटर रिसोर्सेस रेगुलेटरी अथॉरिटी, और माननीय गवर्नर साहब इनकी भी परमिशन लेनी थी, उनकी भी परमिशन हमें मिल चुकी है। ये योजना को 100% मान्यता मिली दो टप्पे में, मतलब पहले के सर्वे प्राइमा फेसी मंजूरी होने के पहले कि हाँ पानी है, जमीन है, इतनी जरूरत है, ये मिलने के बाद अब होने के हिसाब से पाइपलाइन कितनी लगेंगी, अंदर ड्रिप कितना लगेगा, इसका सर्वे का टेंडर आज फ्लोट हो चुका है। इसके बाद तुरंत ही 426 करोड़ रुपए की योजना प्रत्यक्ष रूप में आने के लिए टेंडर फ्लोट होके दिवाली के आसपास ये योजना कार्यान्वित हो जाएगी। मुझे खुशी है कि मुझे राज्य सरकार ने हम पर विश्वास रखा, हमने उसका परसुएशन किया, और मैं ये मानता हूँ कि मराठवाड़े में जबकि हजारों की तादाद में सुसाइड होने जा रहे हैं, वो रोकने के लिए जायकवाड़ी से ऐसी योजना लिए बगैर ये सुसाइड रुकेगी नहीं। सीएम साहब ने हम सब आमदारों को अपने अपने इलाके में योजना लेने के लिए प्रोत्साहित किया था, उसमें से पहली योजना ये मैंने आज ली है, और आज इसका प्रत्यक्ष काम याचा ऑगस्ट महिन्याचा आमचा मानस आहे। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे आता विधानसभेचा कार्य ह्याचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, कुणाचा अर्थ त्याचा लावून आहे, ही आता चालू असलेली प्रक्रिया आहे। कारण की मागच्या मी 3 वर्षापासून चालू होतोय, 15 पासून, आणि हे जवळपास 21 ते पूर्ण होईल, तरी आपली योजना सर्वात कमी कार्यकाळात मंजूर झालेली आहे, आणि सर्वात कमी कार्यात आपण त्याला पूर्ण करतो। कारण की आपण काय केलेलं आहे, एकही बिंदू सोडलेलं नाही। काय होतं, मी जो अभ्यास केला होता, काहीतरी राहून जायचं मग मागे जायचो, काहीतरी राहून जायचं मग त्याला वर्ष बदलायचं, मग किमती वाढायच्या, असं व्हायचं, याच्यामध्ये आपण एकही गोष्ट सोडलेली नाही। याचा फायदा फक्त गंगापूरच्या त्या सुंदरनाबाद पर्यंतच होईल। उद्का बात करता तिकडचा जो खोरा आहे, धान नदी आणि खोरं, याच्यामध्ये तुम्ही एक पत्र माझं जर बघितलं, माननीय मंत्री मोदयाकडे बैठक लावताना धान नदीचा पण आपला विषय घेतलेला आहे, ती पण प्रक्रिया चालू आहे, ती पूर्ण झाल्यावर मी आपल्या समोर येईल। आणि याला टप्प्याटप्प्याने मला हेच घ्यायचंय, गंगापूर, खुलताबाद, इव्हन सिल्लोड सुद्धा घ्यायचंय आपल्याला या योजनांमध्ये, परंतु पाणी उपलब्ध करून घ्यायचंय। म्हणजे आपली जी पॅरल दोन्हीकडचं बॅलन्स चालू आहे, आपण नुसतं बोलून किंवा फार तिकडे भांडून होत नसतं, आपल्याला कामे करावं लागतात, त्याप्रमाणे हा प्रयत्न चालू। खुलताबादला पण टंचाई आहे ना पाण्याची, हो आहे ना, मग तिथले पण आमदार आहात ना, नुसती पाईपलाईन उडून चालणार नाही ना मित्रांनो। मी गंगापूर तालुक्याचे हे जे 45 गावं घेतले ना, तर बाकीच्या पण गावाचा मी आमदार आहेच ना, पण सगळे गावं अजून कव्हर नाही करू शकलो मी, तर ते गाव कव्हर करू आणि खुलताबाद पण कव्हर करू। खुलताबादला कव्हर करताना गोदावरी खोर होणार नाही, तापी खोरत नाही यावं लागेल। माझा प्रश्न असा आहे आमदार, की मुळामध्ये याच्यात तुम्ही असं सांगितलं की जल आराखड्यामध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला, मुळात जल आराखडा चुकलेला आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेले जल आराखड्या, तसं असताना पाण्याचं मोजमाप नसताना ही योजना, या योजनेचं रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेप्रमाणे होईल का, अशी स्थिती होईल का? परत दोन भागात वेगळे बोलताय, जल आराखडा कोणत्याही कोर्टामध्ये गेलेला नाहीये, जल आराखडा जो मंजूर झालेला आहे त्याला अजून 2 वर्ष बदल करण्याकरता फक्त ठेवलेला आहे, आणि प्रत्येक 5 वर्षानंतर रिव्ह्यू होतो। जल आराखडा हा कधीच त्याच्यामध्ये मेरीनं दिलेल्या पाण्याचं मोजमाप नाही आपल्याकडे, जो ताळेबंद पाहिजे पाण्याचं
आपल्या धरणामध्ये किती पाणी साठा आहे याचं मोजमापच आज जुळत नाही कुठेच. मला लक्षात आलं, तुम्ही जर हा जायकवाडीचं जर बघितलं, हा बघा मागे पण बोंबाबोंब झाली होती किंवा ह्याचं पाणी घेतलं त्याचं पाणी घेतलं बॅरेजेस झाले वगैरे वगैरे, तुम्ही जर बघितलं हा ताळेबंद आपण ज्या ठिकाणावरून घेतोय गोदावरी खोऱ्यातनं, बघा हा इश्यू कोणाचा आहे, कोणता आहे, 115 TMC पाणी जे उर्दू भागाला आहे आणि 81 TMC पाणी जे जायकवाडीला आहे, याच्यात दुसरा कोणाचाही मेरीचा संबंध येत नाही, कोल्हापूरचा संबंध येत नाही किंवा कृष्णा खोऱ्याचा पण संबंध येत नाही. ह्या खोऱ्यातलं पाणी जे अवेलेबल आहे मराठवाड्याकरता त्यातली ही योजना आहे. त्या जल आराखड्यामध्ये म्हणजे ती जर योजना नसती तरी काही आपला फरक पडणार नव्हता, पण आता नवीन याच्याप्रमाणे जल आराखड्यात त्याची नोंद असलीच पाहिजे आणि ती आपण जल आराखड्यात घेतलेली आहे. म्हणून ह्याचा आणि त्या ह्याचा समजा एखादी गोष्ट चुकली म्हणून ह्या गोष्टी थांबत नसतात, त्या कंटिन्यू चालू राहील. ही गोष्ट थांबली म्हणून चालू असलेले कॅनल बंद आहे का राज्याचे? चालू असलेले कॅनल बंद नाही आहेत, बंद ठेवू शकत. ताळेबंद जुळत नसल्याच्या तारखा दिल्या होत्या 3 महिने बोलण्याकरता, त्या सगळ्या हिअरिंग संपलेल्या आहेत. कोर्टाने सुद्धा त्याला कोणतंही हे दिलेलं नाहीये, याच्यामध्ये सिंगल कोणतंही कोर्टात चालू नाहीये. याच्यामध्ये अजून अधिकचा लवादाप्रमाणे भर टाकण्याकरता 2 वर्ष सतत हे चालू राहणार आहे. कोणतं? जल आराखडा आणि जल नियोजन, या दोन्ही गोष्टी चालू राहील. पहिल्यांदा देशामध्ये आपल्या राज्याने जल आराखडा तयार केलेला आणि याच्यामध्ये कोणतीही गोष्ट याच्यामध्ये आपल्या योजनेला म्हणजे फाटा देणारी किंवा त्याच्यामुळे थांबलेली अशी काही नाही. समजा जल आराखड्यात नसतं हे, जल आराखड्यात नसतं, जल आराखड्यात नाही किंवा जल आराखडा रद्द जरी झाला, या योजनेवर त्याचा काही असर होऊ शकत अजिबात होणार नाही. रामकृष्ण जल सिंचन योजनेचा विषय असा होता, त्या पाईप फाटले होते, त्याची योजना त्या पूर्ण त्याचा पाण्याचा काही संबंध नव्हता, पाणी उपलब्ध होतं, आजही उपलब्ध आहे. त्याची पाईपलाईन आज जर आपण बघितली ती सुद्धा पूर्ण आहे. ती योजना काही कारणाने आता फार जुनी योजना आहे, ती फार काही कारण ती पूर्णत्वास गेलेली नाहीये, शेतकऱ्यांवर तो बोजा पडलेला होता. याच्यामध्ये असं काही नाही, या योजनेतून शेतकऱ्यांना जे काही पाणी देणार आहे त्यांच्याकडनं काय शेतकऱ्यांना काहीच नाही, एक रुपया नाही. त्यावेळेला फक्त आणि फक्त ड्रीप इरिगेशनचा जो 10% हिस्सा असणार, ड्रीप इरिगेशनचा समजा एखाद्याचं 20 एकर आहे, त्याच्यामध्ये 20 एकरला त्याला ड्रीप शिवाय आम्ही पाणी देणार नाही. स्पष्ट 20 एकर पाणी घ्यायचं असतं तर ड्रीप त्यांनी बसवावी, 10% हिस्सा त्या ड्रीपच्या किमतीचा त्यांचा असणार आहे फक्त. त्याच्या व्यतिरिक्त योजनेमध्ये 1 पैसाही शेतकऱ्यांचा नाहीये, 100% ही गव्हर्नमेंटची योजना असणार, ती भलाई केंद्राची असो की राज्याची असो. आमदार साहेब, एकंदरीत सिंचनाचा बोजवारा झालेला आहे, इरिगेशन डिपार्टमेंट बंद होत आहे, अशा परिस्थितीत ही योजना कंटिन्युएशन मध्ये राहील का? मला वाटतं इरिगेशन डिपार्टमेंट बंद होत आहे म्हणजे पूर्ण राज्यच बंद होऊन जाईल. इरिगेशन डिपार्टमेंट वगैरे काही बंद होत नाही, असं कसं होऊ शकतं? कामकाज सगळं इरिगेशन स्ट्रॉंग होत आहे. जल आराखडा मंजूर होणे MWRRA ने 3 वर्षात गेल्या 15 वर्षाचं काम करणे, केंद्राकडनं आपल्याला बळीराजा योजनेतन 1,00,000 कोटी रुपये भेटणे, हे इरिगेशन जास्त पक्क होतंय, बोजवारा उडत नाहीये. मागे उडलेल्या बोजवाराची आपण ही घडी लावून पुढे चाललेलो आहोत, हे एकदम चुकीचं. या योजनेचा टोटल किती गावांना फायदा होईल आणि काय काय? ह्या पूर्ण 40 गावांना 10,000 हेक्टर आणि एकर मध्ये जर आपण केलं तर त्याचं 25,000 होतं, परंतु ओलिताखाली 35,000 एकर क्षेत्र याचं येत आहे आणि आसपासच्या 12 गावांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि जवळपास 80 गावांना पिण्याचं पाणी याच्याद्वारे मिळणार आहे. पिण्याचं पाणी पण याच्यामध्ये मिळणार आहे. नाही, लासूर स्टेशन नाहीये याच्यामध्ये, नाहीये. लासूर स्टेशनच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम कोणी जाऊन बघा, मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे ऑलरेडी. याला गोदावरीला त्याची पूर्ण पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे. येत्या म्हणजे पावसाळ्यापर्यंत ती योजना, म्हणजे पावसाळा संपेपर्यंत योजना कार्यान्वित होईल. पुढचा उन्हाळा लासूर स्टेशन आणि इतर 13 गावे ऑलरेडी चालू. त्यांचं एक नवी पहिल्यांदा 22 कोटीची राज्यात पहिली एकमेव मोठी योजना आपली 22 कोटीची ती. आणि गंगेश्वर पासून खुलताबाद, मी आता मित्रांना हे सांगणार होतो की पाणी टंचाई जी खुलताबादला आहे, गंगेश्वर पासून मी घेतली ती सुद्धा योजना चालू झालेली आहे. पाईप येऊन पडलेले आहेत सगळे, आपण जाऊन बघा खुलताबाद. टँकर चालू आहे मग सध्या? हा चालू राहील ना भाऊ, 70 वर्षाचा एकदम 70 महिन्यात नाही संपणार ना, हळूहळू सुरू करतील. 80 गाव जे आहे ना प्रमुख गाव सांगा, म्हणजे मोठी गाव. आता बघा, गासगाव आहे, खातगाव आहे, डोमेगाव आहे. हो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 80 गावांचा मिळणार आहे. खर्च किती योजनेला सर?
426 कोटी 26 लाख क्या योजना? मोठी गाव, हाँ मोठी गाव सांगतो, सगळ्याच गावांचे नाव सांगितले तुम्ही, सिल्लेगाव, बुट्टेवाडगाव, वजनापूर, शेकटा, सिद्धनाथवाडगाव, गोळेगाव, शहापूर, घोडेगाव, खतगाव, गासगाव, मी तुम्हाला प्रत्येकाला जो नकाशा दिलाय ना त्याच्यामध्ये सगळे गावांची नावं आहे. ही आहे 25 गावं ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष सिंचन होत आहे. इतर अजून 15 गावं आहेत ज्याला आपण ऑथेंटिक घेतलेलं आहे आणि 80 गावं जी पिण्याची आहे ती आपण वॉटर ग्रीड मध्ये टाकलेली याच योजनेमुळे. हो बांधापर्यंत पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी. हा बोल आजी योजना आहे दुष्काळाच्या हिशोबाने ती ती मी आज सांगतो. 40 गावांमध्ये किती गावांचा तुम्हाला या योजनेला विरोध आहे का? किती भूमिगत तुमची लाईन जाणार आहे? मग त्याच्यासाठी जमीन त्याच्यामध्ये आपण लँड एक्विजिशन 1 एकरचं पण करत नाहीये. फक्त पंप लाईन जी आहे सांगतो ना, नाही बंद सॉरी जी आपण पंपिंग जी आहे लखमापूरला ती आणि याच्यामध्ये जात नाहीये. ती जिथं आपण गव्हर्नमेंट लँड किंवा शेतकऱ्याची लँड आहे ती आहे फक्त काही 2-3 एकर वगैरे, 1-2 एकर. अंडरग्राउंड मध्ये कायदेशीररित्या एकालाही अडवा यायचं काही कारण नसतं. ती त्या खोलीपर्यंत जाऊन पाईपलाईन होणार आहे. त्याच्यामध्ये नो एक्विजिशन, नो भांडण काहीच नाही. त्यांच्या जमिनीचा वापर करताय म्हणून तुम्ही नवीन काय त्यांचा भाडं देणार? त्यांचा जमिनीचा वापर आपण करत नाहीये. गव्हर्नमेंट लँड तुम्हाला वापरण्या करताय, खोलीपर्यंत वापरताय शेतकऱ्यांना. त्या खोलीच्या खालून ही पाईपलाईन राहील म्हणून कोणालाही भाडं देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विरोध नाही तुम्हाला? बिलकुल विरोध नाही, अजिबात नाहीये. आता जवळपास 100-150 लोक कामं सुरुवात करतील. आता 25 तारखेला एक टेंडर फायनल होईल. जवळपास 1 एप्रिल 2 एप्रिल पासून याचं प्रत्यक्ष जेव्हा काम सुरू होईल आमचे सगळे अधिकारी प्रत्येक मायन्यूट शेती शेत टू शेत याची टोपोग्राफी घेतील. त्याचे सगळे मायन्यूट आपले म्हणजे त्याला लँटर्न म्हणून आपण ते घेतील. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जायला त्याला स्पीड किती लागेल हा सगळा जो सर्वे करतील 3 महिन्याच्या आतमध्ये त्यावर हा सर्व शेतकऱ्यांचे सजेशन ऑब्जेक्शन घेतले जातील. 3 महिने पण आज जो आम्ही सर्वे केला त्यामध्ये कुणाचाही विरोध नाही. 3 महिन्यापर्यंत सर्वेचं काम होऊन प्रत्यक्षात कामाला ऑगस्ट मध्ये होईल. ऑगस्ट सप्टेंबर दिवाळीच्या अगोदर सुरू होऊन जाईल. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की याचा राजकारणाचा काही संबंध नाही. राजकारणाचा योजनेचा राजकारणाचा संबंध नाही. चुनाव निवडणुकीचा याचा काही संबंध नाही योजनेचा. नाही मी हे बोललो विधानसभा म्हणजे कसं ही अविरत चालणारी ना. तर मग विधानसभा आली म्हणून का अजून विधानसभा 8-9 महिने असा सूर ऐकायला म्हणून तुम्हाला म्हटलं की असं जे बोलणं म्हणजे निवडणुकीच्या डोळ्यावर समोर ठेवून योजना आता कार्यान्वित करणार किंवा मग त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार का तालुक्याला? माझे अजून जवळपास कमीत कमी 6 वर्ष बाकी आहे आमदारकी आणि त्याच्या पुढचे अजून बी माझी ही आहे म्हणून ही निवडणुकीच्या तोंडावर म्हणायची आहे. माझा निवडणुकीचा पाठ आहे जस्ट आपल्या ह्याच्यासारखा आहे. आली निवडणूक झाली आणि गेली इतका पुरत आहे म्हणून काय त्याचा राजकारण संबंध मतांचं राजकारण नाही. मत वगैरे मला त्याचा काय माहिती का मी तुम्हाला सांगू लागलो की आता इथून पुढे 6 वर्ष आहे मला निवडणुका कधी हे पण माहित नाही. निवडणुक जेव्हा राहतील तेव्हा ऑटोमॅटिक लोक काम करतील. त्याचं काय पुढचे 6 वर्ष कोणते? माझे पुढचे 6 वर्ष जे आहेत ना तू म्हणले ना तर त्याला मला निवडणुकीची चिंताच नाहीये आणि त्यावेळेस माझी चिंता अजून वरची आहे म्हणून मला राजकारणाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही असं मला सांगायचं. आपकी बार में ऐसा असं त्यातला सुरू नाही. आता काही गोष्टी तुमच्यावर सोडतो ना. खुलताबाद जंक्शन नंतर हा मोठा काम चालू. खुलताबाद नंतर तो खुलताबाद तो घेतला ना आपण काम मंदिरात नाही 450 कोटी त्यानंतर दुसरा मोठा प्रोजेक्ट येतो. बघा आता मोठ्या प्रोजेक्टवर सांगतो मी सकाळी 31 कोटीची ड्रेनेज लाईनची प्रत्यक्ष काम सुरू करून आलो. मी गंगापूर नगरपालिका जी माझ्याकडे आहे म्हणजे मंजूर होऊन टेंडर फ्लोट होऊन वर्क ऑर्डर देऊन आलो ते सुरू करून आलो. इतक्यात माननीय मुख्यमंत्री मोदी गडकरी साहेब देवराईला आमच्या एक रस्त्याचे उद्घाटन करणार होते. आजच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात आहे. देवगाव ते टोका मी रस्ता चांगला बनवला. आता त्याला मी डबल माझ्या मतदारसंघामध्ये 0 चेंज आता मला रस्ता शिल्लक राहिलेला नाही. पीडब्ल्यूडी कडे सगळे मंजूर करून 70% कामं संपली 30% माझ्या कार्यकाळात संपून जातील. आता मी जे रस्ते झाले त्याला 1.5-2 पट करतोय. त्याचं पहिलं उद्घाटन 57 कोटी रुपयाचं माननीय गडकरी साहेब आणि सीएम साहेबांनी पंकज यांच्या हाताने गेवरेला होणार होतं. तिथं मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उभा होतो. तिथं मी उद्घाटन करून आलो. त्याचं आजपासून काम सुरू झालेलं आहे.
आणि म्हणून 458 कोटी इतकी 121 कोटीची घृष्णेश्वर, त्याच्यानंतर आत्ताची 426 कोटी रुपयाची, त्याच्यानंतर बऱ्याच आहेत. मी ते सगळं आता इलेक्शनच्या वेळेस सांगणार आहे सगळं अजून किती म्हणून. फक्त अशा प्रत्येक म्हणजे तुमचं 25-15 जरी म्हटलं राज्यात सर्वात अधिकचा निधी आपण आणला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्ण मराठवाड्यात सगळ्यात जास्त निधी आपल्या मतदारसंघात आलेला आहे. मी या गोष्टी आता